आज आपण चॅप्टर क्रमांक 13 बघणार आहोत. इतर महत्त्वाची माहिती हे लास्ट चॅप्टर आहे. याच्यानंतर आपण पूर्ण सिलेबस या ठिकाणी समाप्त होणार आहे. तर बघा मित्रांनो, इतर महत्त्वाची माहिती म्हणजे ब्रोचेस आणि ब्रोचिंग मशीन. काय ब्रोचेस आणि ब्रोचिंग मशीन. ब्रोचिंग हे एक कटिंग ऑपरेशन असून यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या कटिंग टूलला ब्रोच म्हणतात. जॉबच्या होलमध्ये किंवा सरफेसवर ब्रोचिंग टूलला ऑक्सिच्या दिशेने दाब देऊन धातू कट करण्याच्या क्रियेला ब्रोचिंग असे म्हणतात. टूलच्या पुढे जाण्याने रफिंग आणि फिनिशिंग करता येऊ शकते. ब्रोचिंग टूलला म्हणजेच ब्रोचिंग कटिंग एजेसच्या अनेक मालिका असतात. ब्रोचेस असलेल्या कटिंग एजेस किंवा टीथचे 3 कटिंग झोन असतात. पहिला आहे मित्रांनो रफिंग द टीथ. रफिंग टीथ दूसरा आहे सेमी फिनिश टीथ. तीसरा आहे फिनिशिंग टीथ. तर बघा मित्रांनो, ब्रोचचे पुढील भाग असतात. एक आहे शँक, दुसरा आहे टूल एंड, तिसरा टर्न पायलट, चौथा ब्रोच डायमीटर, पाचवा ब्रेक चिप ब्रेकर ब्रोच, सहावा आहे रोटिंग चिप, सातवा हेवी ब्रेकिंग चिप आणि आठवा फिनिशिंग चिप आणि नववा आहे फॉलो रेस्ट ग्रीप. आता आपण त्यातलं बघणार आहोत मित्रांनो, मटेरियल मटेरियल. तर बघा मित्रांनो, ब्रोचिंग टूल प्रामुख्याने हाय स्पीड स्टील पासून बनवतात. काही प्रकारच्या ब्रोचेस मध्ये ब्रोचिंग टूलच्या बॉडीवर इन्सर्टेड कार्बाइड कटिंग एजेस ब्रेझिंग केलेले असतात. परंतु असे ब्रोच केवळ कास्ट आयरनवर वापरतात. काय का फक्त कास्ट आयरनवर ते वापरतात. आपण बघणार आहोत त्याची रचना. तर बघा मित्रांनो, रचनामध्ये ब्रोच हा एक रफिंग टीथ पासून फिनिशिंग टीथ पर्यंत टेपर असतो. सामान्यपणे याचे सर्व फिनिशिंग टीथ सारख्या साईजचे असतात. त्याच्या प्रत्येक स्वतंत्र टीथला कटिंग एज लँड गलेट पिच आणि हुक किंवा फेस अँगल हे भाग असतात. ब्रोचला पिच खाली घटकावरून ठरतात. पहिला आहे कट केला जाणारा धातू किंवा मटेरियल, दुसरा आहे कटिंगची लांबी, तिसरा आहे गलेटची साईज. आता टूल गेटच्या गलेटच्या साईजचा संबंध हा कट केले जाणारे मटेरियल, निघणारा चिपचा प्रकार यांच्याशी असतो. दात्यांच्या
फ्रूट ची रेडियस अशा प्रकारे बनवली असते की की ज्यामुळे कटिंग एजेस पासून चिप्स बाजूला बाजूला केल्या जातात. चिप्स वर नियंत्रित ठेवण्यासाठी चिप्स ब्रेकर्स बनवलेले असतात. क्रशिंग टूलची लांबी पुढील घटकावरून ठरवली जाते. एक आहे मशीन स्ट्रोकची लांबी, काढून टाकल्या जाणाऱ्या धातूचे प्रमाण, आवश्यक असलेली अचूकता, पाहिजे असलेला फिनिशिंग दर्जा. क्रशिंग टूलचे दोन प्रकार आहेत. पहिला आहे एम हा पहिला आहे पुश टाईप. किती प्रकार आहे? दोन प्रकार आहे क्रशिंग टूलचे. क्रशिंग पहिला आहे मित्रांनो मशीन स्ट्रोकची पुश टाइप. पुश टाइप ब्रोचिंग टूल. दूसरा है पुल सॉरी इतनी फक्त पुल राइट ब्रोचिंग टूल. पुश टाइप ब्रोच जी लांबी ही त्याच्या फिनिशिंगच्या टिपच्या व्यासाच्या 25 पटापेक्षा जास्त ज्यादा नसावी, याने 2 ते 3 वेळेस कट घेतात. फुल टाइप ब्रोचेस लांबी त्याच्या फिनिशिंग टिपच्या व्यासाच्या 75 पटीपेक्षा जास्त नसावी. या ब्रोचने एकाच वेळी जास्त धातू कट केलेला असतो. तसेच फिनिशिंग आणले जातात. पुलिस गिअर कपलिंग यावर सिंगल की वे कटिंग, मल्टीपास की वे कट करण्यासाठी ब्रोच वापरले जातात. हबमध्ये लाईन्स तसेच गिअर रॅचेट याच्यावर इंटरनल टीथ कट करण्यास वापरतात. बी नंबर आहे ऑपरेशननुसार प्रकार. त्यातला आपण बी बघणार आहोत मित्रांनो. आता ऑपरेशननुसार प्रकार बघा. एक आहे इंटरनल ब्रोचिंग टूल, दुसरा एक्सटर्नल ब्रोचिंग टूल. सी आहे रचनेनुसार प्रकार. काय सी? रचनेनुसार प्रकार. सॉलिड ब्रोच, बिल्ट अप ब्रोच, ऑर्डिनरी कट ब्रोच, इंस्टेटिक ब्रोच, स्टडी टीथ ब्रोच, प्रोग्रेसिव कट, सर्क्युलर कट, ओवरलॅपिंग शूट किंवा जंप कट. आता डी आहे मित्रांनो कामानुसार प्रकार. काय कामानुसार त्याचे काय प्रकार आहे? किती ब्रोच? राउंड होल ब्रोच, रशियन ब्रोच, ट्राइडेंट ब्रोच, सरफेस ब्रोच, पॅरेलल ब्रोच. आपण त्यात बघणार आहोत मित्रांनो इंटरनल ब्रोचिंग. आता बघणार आहोत इंटरनल ब्रोचिंग. ब्रोचिंग ऑपरेशन करिता सुरुवातीचे होल हे ड्रिलिंग करून किंवा कास्टिंग करताना भागाला कोर केलेले असते. फिनिशिंग नंतरचे होल स्क्वेअर रेग्युलेटर राऊंड अथवा इतर आवश्यक आकारात बनते. मशीनिंग करताना येणारे सर्व धातू आणि धातूंना ब्रोचिंग केले जाऊ शकते यासाठी इंटरनल ब्रोचचा वापर या ठिकाणी केला जातो. बघा एक्सटर्नल त्याच्यानंतर आहे एक्सटर्नल ब्रोचिंग. बघा एक्सटर्नल ब्रोचिंग करता उपयोगात आणल्या जाणाऱ्या ब्रोचला एक्सटर्नल ब्रोच किंवा सरफेस ब्रोच असे म्हणतात.
केवळ बाहेरील सरफेस ब्रोचिंग करण्यासाठी याचा उपयोग केला जातो. ब्रोचिंग आता यंत्र बघणार आहोत मित्रांनो आपण. ब्रोचिंग मशीन काय बघणार आपण? ब्रोचिंग मशीन. बघा मित्रांनो ब्रोचिंग मशीन मध्ये तीन प्रकारच्या ब्रोचिंग मशीन उपयोगात आणल्या जातात. एक आहे हॉरिझॉन्टल ब्रोचिंग मशीन, दुसरे आहे व्हर्टिकल ब्रोचिंग मशीन, तिसरे आहे कंटिन्युअस सरफेस ब्रोचिंग मशीन. पहिला भागाच्यानंतर आपण पहिले एक नंबरचे बघणार आहोत ब्रोचिंग मशीन मध्ये. एक नंबर आहे हॉरिझॉन्टल, हॉरिझॉन्टल ब्रोचिंग मशीन. बघा मित्रांनो इंटरनल आणि एक्सटर्नल सरफेसवर ब्रोचिंग करण्यास वापरतात. हॉरिझॉन्टल ब्रोचिंग मशीन नेहमी कूल टाईप प्रकारात असतात. या मशीन 2 टन पासून तर 60 टन पर्यंत रेंजेस क्षमतेच्या 3 मीटर स्ट्रोकच्या असतात. अवजड हॉरिझॉन्टल सरफेस ब्रोचिंग मशीन 100 टनपेक्षा 9 मीटर पर्यंत स्ट्रोकची लांबी असणाऱ्या मिळतात. ज्या ठिकाणी ब्रोचिंग ऑपरेशन करिता स्ट्रोकची लांबी जास्त आवश्यक असते, परंतु इमारतीच्या छताची उंची ही मर्यादित असते ज्या ठिकाणी असते, त्या ठिकाणी हॉरिझॉन्टल ब्रोचिंग मशीन वापरतात. या मशीनच्या बेडची लांबी ही स्ट्रोकच्या लांबीच्या दुप्पटीपेक्षा जास्त असते. बेडच्या एका बाजूला हायड्रॉलिक सिलेंडर बसलेले असते. यामध्ये पिस्टन रॉडच्या पुढील टोकाबरोबर रॅम ला चालवल्या जाते. रॅमवर ब्रोचिंग टूलला पकडून ब्रोचिंग केले जाते. जॉबला पकडण्यासाठी फ्रिक्चर वापरतात. फ्रिक्चर हे बेडच्या पुढील भागाबरोबर रॅमच्या खाली फिक्स केलेले असते. या मशीनद्वारे की बे गोलाकार स्क्वेअर षटकोनी ट्रेपर सिलेंड्रिकल होल बनवलेले व्हर्टिकल व्हर्टिकल ब्रोचिंग मशीन. तर बघा मित्रांनो व्हर्टिकल ब्रोचिंग मशीन या प्रकारच्या मशीनला ब्रोचिंग टूल हा लांबरूप म्हणजेच उभ्या स्थितीत बनविला जातो. या मशीनच्या रॅमला मेकॅनिकल पद्धती तसेच हायड्रॉलिकल पद्धती या दोन्ही मध्ये चालवली जाते. आधुनिक ब्रोचिंग मशीन सामान्यपणे हायड्रॉलिक ड्राईव्हच्या मिळतात. व्हर्टिकल ब्रोच मशीनवर इंटरनल तसेच एक्सटर्नल या दोन प्रकारचे ब्रोचिंग करता येते. एक्सटर्नल ब्रोचिंग सहजपणे करता येते. औद्योगिक क्षेत्रामध्ये व्हर्टिकल ब्रोचिंग मशीन मोठ्या प्रमाणात वापरल्या जातात, कारण या मशीन करता कमी जागा लागते. व्हर्टिकल ब्रोचिंग मशीन पुल डाऊन, पुल अप आणि पुश डाऊन या प्रकारच्या पुल अप ब्रोचिंग पेक्षा पुल डाऊन ब्रोचिंग करून वापरतात. पुल डाऊन प्रकारच्या मशीन 2.50 टनपेक्षा जास्त 2.5 मीटर लांबीच्या स्ट्रोक पर्यंत मिळतात. पुल अप ब्रोचिंग मशीन 6 ते 50 टन क्षमतेच्या व 2 मीटर लांबीपर्यंतच्या स्ट्रोकमध्ये मिळतात. त्याच्यानंतर बघणार आहोत मित्रांनो आपण आता 3 नंबरचा पॉईंट आहे
कंटिन्यूअस कंटिन्यूअल ब्रोचिंग मशीन बघा मित्रांनो, या प्रकारच्या मशीनला ब्रोचिंग टूल हा लांब स्वरूपात स्थितीत बनवलेला असतो. या मशीन रॅमला मेकॅनिकल पद्धतीने हायड्रॉलिक पद्धतीत या दोन्ही प्रकारांमध्ये चालवले जाते. कॅम्पनट सरफेस ब्रोचिंग मशीन दोन प्रकारात मिळतात. एक आहे रोटरी कंटिन्युअस ब्रोचिंग मशीन, दुसरे आहे चेन टाइप कंटिन्युअस ब्रोचिंग मशीन. ज्या ठिकाणी उत्पादन दर फार मोठ्या प्रमाणात असतो त्या ठिकाणी कंटिन्युअस सरफेस ब्रोचिंग मशीन उपयोगात आणल्या जातात. रोटरी टाइप मध्ये जॉबला रोटरी टेबलवर बांधले जाते. चेन टाइप प्रकारामध्ये जॉब एंडेस चेनवर बांधले जाते. त्यासाठी मूव्हिंग एंडलेस चेनवर वर्क होल्डिंग फिक्चर ची मालिका असते. कंटिन्युअस सरफेस ब्रोचिंग मशीनवर ब्रोचिंग केल्या जाणाऱ्या जॉबची वर्कपीसची एक बाजू ही उघडी बाजू असली पाहिजे. याच्यानंतर बघणार आहोत मित्रांनो आपण पॉइंट आपण दुसऱ्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत.